पण माझा अनुक्रमांक 1 आल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. विधानसभेचं इलेक्शनचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी आमचं जे मशाल चिन्ह आहे ते सुद्धा 1 नंबरलाच असेल. बाकीचे उमेदवार कुठं फिरताना दिसत नव्हते. त्यांचं जे काय उमेदवारी बदल किंवा कौटुंबिक घडामोडी ह्या सगळ्यांमध्येच बऱ्याच जणांचा वेळ गेलेला आहे. आज 4 तारीख होती, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष 4 तारखेकडे लागलं होतं, तसं श्रीगोंद्याचंही लागलं होतं. त्याप्रमाणे बऱ्याच जणांचे आज विड्रॉल झाले, तरी सुद्धा श्रीगोंद्यामध्ये बरेच उमेदवार आहेत. पण माझा अनुक्रमांक 1 आल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. एकच गोष्ट वाटते की आता विधानसभेचं इलेक्शनचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी आमचं जे मशाल चिन्ह आहे ते सुद्धा 1 नंबरलाच असेल. मी पाहायचं काही प्रश्न येत नाही. अख्ख्या तालुक्याला बऱ्याच घडामोडी माहीत असल्यामुळं कसं कसं मागे आलं, काय झालं, काय काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि याच्यावरनं एक गोष्ट मात्र लक्षात येते की समोरच्या उमेदवारांच्या मध्ये आता आमचा तर पूर्ण दौरासुद्धा मतदारसंघाचा झाला असला तरी बाकीचे उमेदवार कुठं फिरताना दिसत नव्हते. त्यांचं जे काय उमेदवारी बदल किंवा कौटुंबिक घडामोडी ह्या सगळ्यांमध्येच बऱ्याच जणांचा वेळ गेलेला आहे. मला माहीत नाही आता काय झालं होतं कसं काय, पण लोकांमध्ये चर्चा खूप वेगवेगळी आहे या सगळ्या संदर्भात. माझा पूर्ण एक राऊंड झालेला आहे. आता मी नाप्रचाराचं नारळ फोडून प्रत्येक गाववाईज एक रॅली टाईप आमची दौरा होऊन जाणार.